त्यानंतर बघूयात आता एक अत्यंत महत्वाची बातमी आती येते आणि ती म्हणजे आताची ब्रेकिंग न्यूज आहे. पोलिसांनी जो एक अहवाल सरकारला सादर केलेला आहे त्यानुसार शिवसेना मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष ठरणार आहे. सेनेला सगळ्यात जास्त जागा मिळतील, 100 पेक्षा जास्त जागा शिवसेनेला मिळतील असं या अहवालात म्हटलं गेलं आहे. मुंबई पोलिसांनी सरकारला जो अहवाल दिला या अहवालातली ही माहिती आहे. भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल असाही अंदाज याच अहवालात वर्तवला जातोय. बघा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण कालच इंडिया टुडे आणि ॲक्सिसचा जो एक्झिट पोल आला होता त्यात शिवसेनेला 86 ते 92 जागा मिळतील आणि भाजपला 80 ते 88 जागा मिळतील असं वर्तवलं गेलं होतं. मुंबई पोलिसांचा जो गोपनीय अहवाल आहे यात सुद्धा हीच गोष्ट सध्या समोर येते. पण शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष जरी ठरला असला तरी 100 जागा 100 च्या आसपास जागा सेनेला मिळतील असं या अहवालात म्हटलं गेलं आहे. याचबद्दल आपण बोलूया. आपल्याबरोबर आहे आपला प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी. पंकज, काय नेमकी ही माहिती आहे? कारण सगळ्यांचं लक्ष हे उद्याच्या ऑफिशियल अधिकृत आकड्यांकडे लागलं आहे पण तो निकाल आपल्याला उद्या कळणार आहे. हा पोलिसांचा अहवाल नेमकं काय सांगतो? विनायक, पोलिसांना जे आहे ते स्पेशल ब्रँचला SIDला एक अहवाल द्यायचा असतो, त्याचे ते अंदाज घेतात कुठल्या जागेवरती काय आहे त्याचं विभागवार त्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आराखडा त्यांनी बांधलेला असतो. त्याच्यामध्ये जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्याच्यानुसार शिवसेना मुंबईमध्ये मोठा पक्ष असेल, भाजपा हा मुंबईमधला नंबर 2 पक्ष असेल अशी जी माहिती जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये मिळते. पोलिसांचा अहवाल आहे, निवडणुकांमध्ये शिवसेना मोठा भाऊ होणार की भाजपा होणार याच्याविषयी चर्चा आहे. भाजपानेसुद्धा 105 पुढे आम्ही जाऊ, एक हाती बहुमत मिळेल असा दावा केलेला आहे शिवसेनेकडनं. विनायक, एक हाती बहुमत मिळेल असा शिवसेनेकडनं पण दावा केला जातोय. अर्थात या दाव्यातली सत्यता काय आहे, मुंबईकर जनता कोणाच्या बाजूने उभी राहते विनायक ते उद्याच्या मतमोजणीनंतर समजेल. पण आत्ता पोलिसांचा जो एक माहिती द्यावी लागते की काय आहे आहे त्याच्यानुसार जे आहे ते मुंबईमध्ये पोलिसांनी जो अहवाल तयार केला आहे त्या अहवालानुसार मुंबईमध्ये शिवसेना हा मोठा पक्ष होईल अशी पोलिसांचा जो आहे तो अंदाज आहे. पंकज, सध्या जर आपण पाहिलं कालच एक्झिट पोल येऊन गेला होता इंडिया टुडे आणि ॲक्सिसचा जो एक्झिट पोल होता त्यात शिवसेनेला 86 ते 92 जागा मिळतील असं सांगितलं गेलं होतं, अंदाज बांधला गेला होता. हे सगळे ट्रेंड्स आहेत हे आपण सुद्धा लक्षात घेऊया. 80 ते 88 भाजप म्हणजे भाजपा नंबर 2 पक्ष, सेना नंबर 1 पक्ष. पण जे ट्रेंड्स आहेत किंवा जे एक्झिट पोल्स येत आहेत त्यात सेना 100 वर जाईल असं कुठेही म्हटलं नाही आहे. आणि म्हणूनच जर सत्ता स्थापन करायची असेल तर पुन्हा एकदा सेना भाजपला एकत्र यावं लागेल. हे जे ट्रेंड झाले आहेत यानंतर काही गणितं मुंबईमधली बदलली आहेत का? विनायक, आपण सगळ्यात आधी काय मुंबईतले ट्रेंड्स असतील त्याच्यावरती आपण जे माहिती मिळते सूत्रांकडनं त्याच्यानुसार ते आकडेवारी जी आहे सगळ्या पक्षाची आकडेवारी आपण सांगूया. शिवसेना जो आकडा सांगितला 95 ते 100 95 ते 100 दरम्यान, भाजपा 70 ते 80 दरम्यान, काँग्रेस 20 ते 25 दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस 4 ते 5 दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 8 ते 10 दरम्यान, MIM 6 ते 7 दरम्यान, समाजवादी पक्ष 3 ते 5 दरम्यान आणि 8 ते 9 जे आहेत ते अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता जी आहे विनायक ती व्यक्त केली जाते. सूत्रांकडनं माहिती मिळते त्याच्यानुसार मुंबईमध्ये शिवसेना नंबर 1, भाजपा नंबर 2, काँग्रेस नंबर 3. आता याच्यानंतर समीकरणं काय होतात ते महत्त्वाचं आहे. जर का 95 पुढे भाजपा असो किंवा शिवसेना, कुठलाही पक्ष जर का 95 पुढे गेला तर ते आपला पारंपरिक मित्र किंवा ज्याला त्यांच्या भाषेत नॅचरल पार्टनर युतीतला जे भाजपा किंवा शिवसेनेकडनं म्हटलं जातं त्याला सोबत घेतील का याबाबत प्रश्न निर्माण होतो. कारण मेजॉरिटीचं जे मॅजिक फिगरचा आकडा आहे तो 114 आहे. 7 ते 8 अपक्ष उमेदवार असण्याची शक्यता आहे, नगरसेवक निवडून येतील. त्यामुळे मॅजिक फिगरच्या वेळेला काँग्रेस बाहेरनं कोणाला पाठिंबा देतंय का यावरती अनेक गणितं जी आहेत. एक हाती जर का जायचं असेल तर ते अपेक्षित आहे. काँग्रेस मतदानाच्या वेळी सभागृहात अनुपस्थित राहिलं तर सभागृहात जी गणसंख्या उपस्थित आहे त्याच्या भागिले 2 करून अधिक 1 म्हणजेच ज्या गणसंख्येच्या 1.5 पेक्षा अधिक 1 जास्त ज्या आहेत त्याच्या माध्यमातून बहुमत सिद्ध करावं लागेल. त्यामुळे काँग्रेस या निवडणुकीच्या नंतर मतदानाचा निकाल आल्याच्या नंतर सत्ता स्थापनेमध्ये काय भूमिका घेते त्याच्यावरती सुद्धा अनेक गणितं जी आहेत विनायक ती ठरलेली असतील किंवा गणितं जी आहेत ती होताना दिसतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनायक काँग्रेस काय भूमिका घेते याच्यासोबत. हे दोघं जर एकमेकांसोबत जर का यायची त्यांनी निर्णय घेतला नाही किंवा एकमेकांसोबत यायचं नाही असं जर का त्यांनी
ठरवलं तर पुढची गणित काय असेल हे जुळवावं लागेल. जर का दोघांनी एकत्र यायचा निर्णय घेतला तर दोघांना दोघंही कोणाच्याही इतर लोकांच्या मदतीशिवाय महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू शकतील. पण जर का शिवसेनेने भाजपाला आणि भाजपाने शिवसेनेला सोबत घ्यायचं नाही असा निर्णय घेतला तर मग पुढची जी आकडेमोड आहे ती सुरू होईल. अपक्ष कोणाच्या बाजूने जातील, मनसे शिवसेनेला परत शिवसेनेला समर्थन देणार का, परत टाळी देणार का, या गोष्टी आहेत. काँग्रेस मतदानाच्या वेळी तटस्थ राहून बाहेरनं पाठिंबा देणार का, ही सगळी जी नंतरची आकडेवारी आहे किंवा इक्वेशन्स आहेत त्याच्यावरती जी आहे ती चर्चा सुरू होईल. मात्र आधी हे दोघं सोबत येणार का आणि जर का नाही आले तर पुढची आकडेमोड जी आता मगाशी मी सांगितली किंवा इक्वेशन्स जी सांगितली ती करावी लागतील.